छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकलं की माणूस अंतकरणातून सुखी होतो. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी कधीतरी वाटेत थांबावंही लागतं. कोणतंही पाप हे वाईटच असतं, पण पुण्य केल्याचा गर्व हा पापापेक्षाही खूपच वाईट असतो. हळव्या मनाच्या माणसांना लोक कायम वेड्यात काढतात. अशा हळव्या मनाची माणसंही कायमच नात्यांच्या कोड्यात सापडलेले असतात. आपल्याबरोबरची सोबत जर चांगली असेल तर चुकलेल्या रस्त्यावरही माणसाला योग्य वाट नक्की सापडते. वयाला जर हरवायचे असेल तर प्रत्येकाने आपले छंद हे कायम जिवंत ठेवले पाहिजे. कमवलेली नाती व जिंकलेले मन ज्याला जपता येते तो आयुष्यात कधीही हरत नाही. नातं म्हणजे दूर असूनही एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांच्या तब्येतीची विचारणा करणे म्हणजेच खरं नातं. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला कासवाच्या गतीने जाणे केव्हाही चांगलेच असते. नातं तेच कायम टिकतं जे गरजेपुरतं नसून हृदयापासून जपलं जातं, तेच कायम टिकतं. थोडंसं प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडीशी काळजी व थोडीशी विचारपूस या गोष्टी जर प्रत्येकाच्या जीवनात असतील तर माणूस आयुष्य नक्कीच आनंदात घालवेल. दररोज एका दिवसाबरोबर आयुष्याच्या पुस्तकाचं पान पलटत आहे. आयुष्याच्या पुस्तकाची किती पानं शिल्लक आहेत कुणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचं पुस्तक संपण्या अगोदर आलेला प्रत्येक क्षण आनंदात जगून घ्या. मंदिरापेक्षा देवाला माणसाचे मन खूपच प्रिय असते हे माहीत असूनही माणूस मंदिराचा खेपा घालतो, पण देव हा मनातच आहे हे मात्र कायमच विसरून जातो. एखाद्या अतिशहाण्या माणसाला समजून सांगत बसण्यापेक्षा कधीतरी न बोलता निघून जाणे हे योग्यच असते, कारण बोलून त्याच्यावरती काही परिणाम होणारच नसतो. म्हणून आयुष्यात अशा लोकांसाठी कधीही कॉम्प्रोमाइज करू नका ज्यांना आपल्या फिलिंग्सची कदरच नसते. पूर्वी माणसं पैशापेक्षा नात्यांना व माणसांना मोठं समजत होते, पण आजच्या परिस्थितीत पैशामुळे गोड नात्यांनाही मुंगळे लागतात.